महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून नांदेडजवळील धनेगाव येथील शुभम दादाराव वाटोर यांनी मोठे यश संपादन केले आहे। घरातील कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत 14वा रँक मिळवत घवघवीत यश मिळवले असून उपविभागीय पोलीस अधिकारीपदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे। शुभमने आपल्या यशाचे श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व आई वडिलांना दिले। प्रशासकीय सेवा करत समाजाचेही ऋण फेडणार असल्याचे शुभम याने लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना सांगितले। जय भीम सर्वांना सर्वप्रथम तर माझं नाव शुभम कल्पना दादाराव वाटोरे, मी धनेगाव येथील आहे, धनेगाव नांदेड। माझं प्राथमिक शिक्षण नांदेडमध्येच झाले, त्यानंतर मी आय आय टी कानपूर 2016 साली आय आय टी कानपूरमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये बी टेकला प्रवेश घेतला। 2020 साली माझं बी टेक पदवी पूर्ण झाली, तेव्हा मला 1.5 कोटीचं पॅकेजची ऑफर पण आलेली, पण मी ती ठुकरावली आणि मला लोकांसाठी काहीतरी, आपला जे काही समाज आहे त्यासाठी काहीतरी करायची एक लहानपणापासूनच इच्छा होती, त्यामुळं मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला आणि 2020 पासून मी सिव्हिल सर्व्हिसेस UPSC आणि MPSC ची तयारीला लागलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत, त्यांनी एका सभेत सांगितलं होतं की जा आणि आपल्या घरात लिहून ठेवा की आपल्याला आपल्या घरात एक शासनकर्ती जमात बनायचं आहे। त्या शासनकर्ती जमात बनण्याचं एक मुख्य पाऊल मी आज या माध्यमातून पुढं टाकलेलं आहे। 2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा जी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं आयोजित केली जाते, त्या परीक्षेत माझा महाराष्ट्रातून 14वा क्रमांक आलेला आहे आणि माझी DYSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक या पदावरती नियुक्ती आता होईलच, लगेच रिझल्ट आलेला आहे। आणि या सर्व वाटचालींमध्ये माझं सर्वात मोठं प्रेरणास्थान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर माझ्या यशात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो माझ्या आईवडिलांचा। माझे पप्पा एक अत्यंत साधारण परिस्थितीतून वरती आलेले एक कामगार आहेत, त्यांचं जे काही कष्ट आहे त्या कष्टांकडे बघूनच मी इतके दिवस म्हणजे त्यांच्या कष्टांकडे बघून त्यांच्याकडनं जी काही प्रेरणा घेतली आहे त्या प्रेरणेतूनच आज मला हे यश मिळालेलं आहे आणि आत्ता मी पुढे चालून आपल्या समाजासाठी तसेच जे काही गोरगरीब आहे त्यांच्यासाठी माझ्या हातून काहीतरी एक पॉझिटिव्ह योगदान घडेल अशी मला खूप इच्छा आहे आणि मी ते नक्कीच सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर करेल। धन्यवाद। जय भीम। मी दादा रमजाजी वाठोरे, राहणार धनेगाव, पंकजनगर, नांदेड। माझा मुलगा राज्यसेवेमध्ये MPSC मधून महाराष्ट्रामध्ये 14वा आला आहे, त्यांना DYSP ही पोस्ट भेटत आहे, तरीही माझ्या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी IIT मध्ये 1.5 कोटीचं पाकेज सोडून ते सिव्हिल सर्व्हिसमध्ये त्यांनी पदार्पण केलं। काहीतरी माझ्याकडून गोरगरिबांना थोडंसं सहकार्य होईल या दृष्टीनं त्यांनी इकडं सिव्हिल सर्व्हिस निवडली। तेच समाजासाठी सांगण्यासाठी मी एकदम सामान्य कुटुंबामधला माणूस आहे, रोज मंजुरी करून खाणारा माणूस आहे, पण माझा निर्णय होता की मला नोकरी नाही तर नाही, पण माझ्या मुलाला नोकरी चांगल्या प्रकारे लागली पाहिजे अशी माझी पहिलेपणापासून जिद्द होती आणि ती माझे मिसेस शिक्षिका असल्यामुळे ते मिसेसनंसुद्धा पार पाडली व मी जे सहकार्य लागल त्यांना घरामध्ये पूर्ण मी कोणत्याही गोष्टीची अडचण त्यांना येऊ दिली नाही। आणि हे समाजासाठी सांगणे की काहीही जिद्दीने काहीही केल्यावर काहीही होते हे समाजाला सांगण्यासाठी माझं 2 गोष्टी आहेत। मी जय भीम, मी कल्पना दादाराव वाठोरे, माझा मुलगा शुभम दादाराव वाठोरे यांनी जे MPSC परीक्षेमध्ये यश संपादन केले त्याबद्दल मला त्याचं खूप कौतुक अभिमान आहे, अभिमानही वाटतो आणि आनंदही खूप होतो। त्याला सामाजिक कार्य करण्याची खूप आवड आहे, आपल्या समाजासाठी काय काहीतरी करावं असं त्याला खूप मनातून वाटतं। त्याचं IIT झालेलं आहे कानपूर येथून, तर बरंच पॅकेज मिळालं होतं त्याला, पण त्यानं ते पॅकेज सोडून समाजासाठी काहीतरी कार्य करता यावं म्हणून त्यांनी या क्षेत्राची निवड केली आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी हे यश संपादन केलं, त्यामुळे आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो आणि तो आपल्या समाजासाठी नक्की काहीतरी करेल